आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबा नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील माझ्या चॅनलचे नाव अखिल सर क्लासेस ह्या चॅनलवर विशेष शैक्षणिक माहिती शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मिळते लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करा आपण पाहणार आहोत म मराठी व्याकरण निबंध म्हणजे काय आणि निबंध कसा लिहावा याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत निबंध मजे विशाला धरून मनातील विचार आ भावना यांची सूत्रबद्ध गुंफन बांधने मजे निबंध होए निबंध को उर्दू में मजमून कहते हैं विषय से दिल के ख्याल और जज्बात को सूत्र में बांधकर लिखना यानी मजमून निबंध लिखता विषयाला अनुसरण प्रस्तावना आकर्षक असावी मजमून का शुरुआत अच्छी होनी चाहिए एखाद्या विषयासंबंधी स्वतःचे विचार सुस्पष्ट सुबक ठराविक मर्यादित लिहून पूर्ण करावे निबंध लिहिताना विषयासंबंधित विचार आणि मर्यादित ठराविक शब्दात निबंध लिहावा मजबून साफ अल्फाजमे और अच्छा लिखणं आहे निबंध लिहितेवेळी उत्तम विचार भावना अनुभव घटना व्यक्तिविशेष विवरणात्मक विवेचन सुबक बांधी निबंधन लेखन सुस्पष्ट असावे मजमून लिखते वक्त आपके ख्याल जज्बात तजुर्बा घटना ये सब अच्छा और स्पष्ट होना चाहिए निबंध मोजक्या व प्रभावी शब्दात असावा मजमून कम अल्फाज में और अच्छा होना चाहिए अक्षर सुंदर व सुश्रूठित असावे हमारी हैंड राइटिंग अच्छी है और एकदम अच्छी होनी चाहिए चित्रदर्शी लेखन असावे तस्वीर की तरह हमारा लिखाण दिखना चाहिए निबंध लिहिताना काळजी घेतली पाहिजे की निबंध हा तीन चार परिचदमध्ये असावा निबंध मजमून तीन चार में होना चाहिए प्रस्तावना गाभा समारोप आकर्षक असावी मजबू निबंध लिहिताना प्रस्तावना गाभा समारोप आकर्षक असावे मूल्यांकन करताना शिक्षकांना ते निबंध चांगला वाटला पाहिजे आणि त्याने चांगले मार्क आपल्याला दिले पाहिजे मजमून लिखते वक्त सुरुवात अच्छी और आख आखरी भी अच्छी अच्छी चाहिए इससे पेपर चेक करते वक्त आपको अच्छी तरह से मार्क मिले निबंध प्रभावी भाषेत लिहून तसेच काव्यवळी शुभाशी ते टाकावी निबंध वेळेस कवितेचे काही बळी किंवा काव्य काही सुविचारसुद्धा त्या निबंधामध्ये टाकले तर निबंधामध्ये पुन्हा चांगला निबंध ओळीमध्ये निबंधामध्ये काव्य ओळी आणि सुविचार टाकावे मजून लिखते वक्त नजम की कुछ लाईने और कुछ शेर शायरी डाल सकते हैं जिससे मजमून अपना अच्छा बनता आहे अवांतर वाचनाचा वापर कथा कादंबऱ्या वर्तमानपत्रे लेख इतर पुस्तके वाचणे आवश्यक आहे पुस्तकी व्यतिरिक्त हे वाचणं आवश्यक आहे त्यामुळे आपला शब्दसंग्रह आणि शुद्ध लेखन चांगल्या प्रकारे सुधारते सिलेबस की किताब के अलावा आपण कहाणी अखबार और अलग से अलग किताबी पडणी चाहिए अवंतर वाचना शब्द संपत्ति बाढ़ते तसे शुद्ध लेखन सुधरते किताबी सिलेबस के आए किताब के अलावा अगर हम पढ़ते हैं तो हमारी शब्द संपत्ति शब्द का खजाना बढ़ेगा अल्फाज का खजाना और शुद्ध लेखन भी हमारा सुधरेगा निबंध लेखन पूर्व तैयारी श्रवणा ने शब्द संपत्ति विचार विकास हो तो लेखन उपयुक्त तो होते एक सुनकर हम एक आधा पैराग्राफ अगर सुने और उसके अगर लिखते हैं और लिखकर हम उसे एक कॉफी में नोट करते हैं तो हमारी शब्द का खजाना बढ़ेगा और हमारा लिखान भी अच्छा होगा संभाषण चर्चित्र चांगला मार्ग निकतो गुप्त उसे अच्छा रास्ता निकलता है वाचन वाचना ने शब्द संपत्ति व इतर शुद्ध लेखा सुधरते वाचन आवश्यक है पुस्तकी असो सिलेबस असो इतर पुस्तके वाचने आवश्यक आहे त्यामुळे शब्द जंपती, शुद्ध शुद्धलेखन सुधरते ज्यादा ज्यादा किताबे अल्फाज़ का खजाना बढ़ता है और हमारा शुद्धलेखन भी सुधरता लेखन वाचून ऐकून लिहून ठेवणे आवश्यक आहे लिखाण करना पढ़कर लिखकर हमने हमारे कॉपी रखना जरूरी है निरीक्षण अवतीभोवती घडणाऱ्या घटनाचे सूक्ष्म निरीक्षण करणे कोणत्याही घटना अवतीभौतिक घडल्या त्याचे बारीक निरीक्षण करणे आवश्यक आहे अथरामे जो भी घटना आहे उसका बारीक सारीक मायना करणं हमे जरूरी आहे अशा निरीक्षण केल्यानंतर आपल्याला निबंध येण्यास फार प्रकारे मदत होईल शब्दसंपत्ती शब्दसंपत्तीसाठी वाचन संग्रह लिखाण वाढवणे अल्फाज का खजाना बढाना आहे तो हमें हर किताब पढना जरूरी आहे और लिखाण भी करणं जरूरी आहे सराव सराव लेखन आवश्यक आहे सराव करणे आवश्यक आहे लिहिण्याचा वाचनाचा सराव आवश्यक आहे त्यामुळे आप आमचे शब्दसंपत्ती आणि शुद्ध लेखण्याच्या चुका दुरुस्त होतील वाचन आणि लेखनचा सराव आवश्यक आहे निबंधाचे प्रकार एक वर्णनात्मक निबंध दोन आत्मकथन निबंध तीन व्यक्ती निबंध चार कल्पना प्रधान निबंध पाच वैचारिक निबंध एक वर्णनात्मक निबंध आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे घटनेचे प्रसंगाचे चित्र शब्दात रेखाटणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय वर्णनाने तपशीलवाला मजून एखादा सीन एक वाक्य देखे और उसके बारे में हमने लिखना है नहीं वर्णनात्मक निबंध दोन आत्मकथा निबंध मानसा प्रमाने अन्य प्राणी पक्षी जलचर वनस्पति अन्य भाव भावना व सुख दुःख के असे मान्य मजे आत्मकथा निबंध हो आत्मकथा ने इंसान के अलावा हम जैसा इंसान है उस तरह जानवर है परिंदे है नवातात है इनके जज्बात और इनके सुख दुख के को मानना है ने आत्मकथन मजबून हवय तीन व्यक्तिचित्रणात्मक निबंध व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय इन्सान के बारे मे लिखना आहे व्यक्तिचित्रणात्मक मजबून चार कल्पना प्रधान निबंध ह्या प्रकारच्या निबंधात कल्पना विलासला चार कल्पना प्रधान निबंध ह्या प्रकारच्या निबंधात कल्पना विलासा साला महत्त्व दिले जाते कल्पना म्हणजे कल्पना करणे विचार करून निबंध लिहिणे सोचकर निबंध लिखना आणि कल्पना करणं पाच वैचारिक निबंध वैचारिक निबंध म्हणजे विचारावर आधारलेला निबंध वय वैचारिक मजबून येणे सोचकर लिखावा मजबून अशा प्रकारच्या नियमाने जर आपण निबंध लिहिला तर आपल्याला चांगल्या प्रकारचे परीक्षामध्ये मार्क पडतील आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करा